चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 294 बाधित पुढे आले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6,976 झाली आहे. यापैकी 3,836 कोरोनाबाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली असून 3,045 कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रयतवारी कॉलनी चंद्रपूर येथील 40 वर्ष पुरुष बाधिताचा समावेश आहे. दुसरा मृत्यू क्राइस्ट हॉस्पिटल परिसर चंद्रपूर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. तिसरा मृत्यू टीचर कॉलनी परिसर चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. चौथा मृत्यू बाबूपेठ चंद्रपूर येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. तर पाचवा मृत्यू अंबादेवीवाड वरोरा येथील 70 वर्षीय महिला बाधिताचा झाला आहे. सहावा मृत्यू शेषनगर ब्रह्मपुरी येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 95 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 88, तेलंगणा 1, बुलढाणा 1, गडचिरोली 2, यवतमाळ 3 बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 162 बाधित, कोरपणा तालुक्यातील 5, चिमूर 3, नागभीड 5, बल्लारपूर 38, ब्रह्मपुरी 21, भद्रावती तालुक्यातील 18, मूल 3, राजुरा 8, वरोरा 8, सावली तालुक्यातील 8, सिंदेवाही 10, वडसा गडचिरोली गोंदिया येथील प्रत्येकी 1 व नागपूर येथील 3 असे एकूण 294 बाधित पुढे आले आहेत. चंद्रपूर शहरातील महाकाली वार्ड, एस टी वर्कशॉप परिसर, बाबूपेठ, महाकाली कॉलनी परिसर, मातानगर चौक, निर्माणनगर, रयतवारी कॉलनी परिसर, सुभाषनगर, घुग्गुस, नगीनाबाग, समाधी वार्ड, छत्रपती नगर, शांतीनगर, दादमाल वार्ड, रामनगर, वडगाव, एकोरी वार्ड, चिंचाळा, मोरवा, बंगाली कॅम्प, तुळशीनगर परिसरातून बाधित पुढे आले आहेत.